एकदा विश्वास ठेवा, पंचतुर्वशी त्यांच्या तुला काय फरक नाही पडत ना, पाडा येतात आपण पारप सगळे ते सगळं भुजबळ सगळं घडून आणतोय. कथा कस घोडे लावतो त्याला कसं फुडत नाही, कथा कस घोडे लावतो त्याला कसं फुडत नाही. ताकदीनं ताकद दाखिल पाडून तशी ताकद आता निवडून आणून दाखवा. इज्जत जाऊ देऊ नका, शान कमी होऊन देऊ नका लोकांची. एकदा उमेदवार टाकला एकदा फक्त कोणाकडेच बघू नका. तुमचं आणि त्या नेत्याचं पटत नसलं उमेदवार दिलेला तरी त्याच्याकडे बघू नका. मी तुम्हाला शब्द दिला ना, शेतकऱ्याचे प्रश्न सोडवतो, गरिबाचे सगळे प्रश्न सोडतो, सगळ्या जातीचे बी सोडतो. एकदा जर ठरलं एकदा विश्वास ठेवा, पंच्याहत्तर वर्ष त्यांच्या तुला काय फरक नाही पडत ना, कायचा नेता आणि पेतन कायचं पाहू ना. एकदा टाका पाडून सगळे, मी बघतो कसं काय काय होत नाही ते, कसे प्रश्न पाडा एकदा दापारा पारप सगळे. आमचं काय म्हणणं आहे का, आमची फाईट सरकारची, आम्ही त्यांना ना विरोधक मानतो ना काय मानतो. हा ते काय त्यांना बोलत नाहीत आम्ही, धनगर बांधवांना काय गैरअर्थ काढायची गरज नाही. हा किंवा आमच्या कोणी यावत म्हणून बोलत नाहीत आम्ही, आम्ही एकटेच खंबीर आहेत 50-55%. हा आम्ही फक्त त्याच्यावर उतरत नाही, फक्त धनगरवर अन्याय झाला हे पक्क माहिती आम्हाला. आणि त्यांचं ना आमचं काय लागायला काय कुठं काय बांधायला बांध नाही म्हणून आम्ही काय एकमेकाची किळी कापलेली नाही. त्यांना जो अन्याय झाला तोच आमच्यावर झाला. त्या लोकांना आरक्षण मिळावं, मुस्लिमांनाही वाटतं आरक्षण मिळावं, बारा बलुतेदारांनाही वाटतं, आता महादेव कुळींनाही त्रास झाला आहे, लिंगायत समाजाला त्रास झाला आहे, बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा त्यांनाही त्रास आहे. मला वाटतं हे प्रश्न सगळ्यांचे मार्गी काढायचे. आणि हे करत असताना मी काय सांगितलं एका शब्दात, एकदा डोळे झाकून विश्वास ठेवणं जाऊ द्या ना सगळ्या जातीच्या लोकांनी. कसं काय बघतो मी धनगरचं आरक्षण मिळत नाही, मुस्लिमांचं मिळत नाही, बारा बलुतेदारांचं मिळत नाही, काय कडी वडार समाजाचं कसं काय मिळत नाही, आरक्षणाचा त्यांचा जो प्रॉब्लेम झालाय, राजपुतांचं कसं मिळत नाही. मी एकदा बघतो शेतकऱ्यांचे प्रश्न कसे मार्गी लागत नाहीत. एकदा डोळे झाकून हे करा, तुम्ही ताकद दाखवा, मी बघतो माझ्याकडे आहे, तुम्ही सगळे माझ्याकडे आहे त्या टायमाला. की आता ह्यो निवडून दिलं तर आम्ही जात बघितले नाही, आम्ही ना धनगर बघितला, ना मराठा बघितला, ना मुस्लिम बघितला, ना दलित बघितला, तुम्ही सांगितलेला माणूस निवडून दिला. आता तो आमचा प्रश्न सोडत नाही, कसा कस घोडे लावतो त्याला कस का सोडत नाही. जाऊ देऊ त्यांचं नाही हे करत आम्ही. ते छगन भुजबळचे शब्द सगळे, ते छगन भुजबळ सगळं घडून आणतोय, त्याने सगळ्या जातीत पाचका केला, त्या छगन भुजबळ भंगार सगळ्या दुनियाचं, त्याने सगळा खेळ करून ठेवला त्याच्या राजकीय अस्तित्वासाठी. भंगार माणूस येते कधीच जन्मू नये, स्वतःच्या जातीला खायसाठी विचारा ना, बारीक बारीक जातीला ओबीसीच्या काय खाऊन दिलं आरक्षण कुठं देणी, छोट्या छोट्या जाती लागल्या ना मरायला ओबीसीतल्या, त्याने आरक्षण खाऊन दिलं का. हा आणि कोणत्या धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागतोय आमचा, तुम्हाला शेपरेट तुमच्या वावरणावर करून दिल्यासारखं दिलंय तुम्हाला 3.5% शेपरेट आरक्षण आहे, तुमच्याला धक्काच लागत नाही, कशाला फुकट भांडण निकत घेता. ते भांगार सगळ्या दुनियाचं ऐकून घेता त्याचं, ते छगन भुजबळ ते सगळ्या जातीचं वाटलं करेन, ते स्वार्थी देऊ ते कोणाचाच नाही. म्हणणं म्हणा त्याला, मन म्हणा त्याला, उद्या पाठिंबा देतो म्हणा ते फडणवीस आम्ही याला आपल्या भुजबळला, मन म्हणा धनगर लिस्टीतून आरक्षण दे मन बरं. लपून बसतो तोंड दडून धनगर बांधव नुसतं मोर्चाला नेतो, सभेला नेतो, पागल समजतो का तू धनगराला. त्याला बोल म्हणा छगन भुजबळला, जसे आमच्या मराठी आत्ता काही विचारतात, आंदोलन सुरू नसून मी सांगतोय करू नका, पण मराठी विचारतात, विरोधी पक्षाला विचारतात, सत्ताधारी विचारतात, तुमची भूमिका काय ओबीसी आरक्षणाबद्दल मराठ्याच्या. तसं छगन भुजबळला विचारा बरं म्हणा, देवेंद्र फडणवीसला विचारा, दोघाला बी चल राजकारणी मनुष्य संपवायला लागला धनगराला, म्हणत नाही त्याला फक्त सभेला लागतील धनगर बांधव त्या छगन भुजबळ, त्यांना बाकीच्या विरोधक समजेल नाही आम्ही, आणि समजणार बी नाही, त्यांनी जरा समजून घ्यावं. कैकड समाजाचे इतकं वाटोळ केलं मंडल कमिशन, त्यांच्या लोकांनी पुरावे आणले होते माझ्याकडे, त्यांचा एक बांधव एससीमध्ये, जात एकच कैकडी समाज फक्त एकच, विदर्भात एससी, खांद्याच्यात एसटी, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात ओबीसी, एक जात अशी असू शकते का. काय धंदे लावले त्या मंडल कमिशननं, एक काहीतरी असं ना का वाटोळं करताय तुम्ही त्यांचं. आता त्यांचं म्हणणं आहे त्यांची पोरगी इडली किंवा विदर्भातली पोरगी जर इथं गेली तिथे एससी आहे, इथं ओबीसी, जर खानदेशातली मुलगी केली ती एसटी आहे, किंवा इदली तिथं गेली तिथे ओबीसी आहे, तिथं तिचा नाव एसटी एससी. आमचं तसंच, आमचं आणि त्यांचं सारखंच, आमची इदली पोरगी तिकडे दिली की विदर्भात ओपन, तिकडे इकडे पोराचं कोणते जात ठेवायचे, आता डरते पोरग ओबीसीचं म्हणून सांगताय ओपनच नाही, आंतरजातीय विवाह आहे का आमचा नाही. काय सरकार तुमचा ना भोगाच करतो या बरीन, थांबा तुम्ही आता.